शिक्षक विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो दहा नोव्हेंबरच्या परीक्षेची आपण तयारी करीत आहात ती पूर्ण झाली असेलच त्या परीक्षेसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा टी टी दोन हजार सतराचा प्रश्न आहे तिकोण के एल यममध्ये के पी व यल पी हे कोण के व कोण यलचे दुभाजक आहेत जर माप कोण एम बरोबर अंश तर माप कोण यल पी केचे माप काढा हे पर्याय आहेत शंभर अंश एकशे दहा अंश एकशे वीस अंश एकशे तीस अंश या नावाचा त्रिकोण आपल्याला काढला पाहिजे त्रिकोण के एल यम या ठिकाणी कोन यम इथं आपण घेऊया कोन यम हा चाळीस अंश आहे के इत यल हित केचा दुभाजक काढायचा के या कोणाचं दुभाजक आणि यल या कोणाचं दुभाजक ती इथं छेदतात पीमध्ये म्हणजे आपल्याला कोण यल पी के काढायचा आहे ओके त्यामुळं हा चाळीस आहे कोण येल आणि कोण के पूर्ण कोण आणि कोण यम तिघांची एकशे ऐंशी बिरीज आहे ओके त्यामुळं समजा आपण हा एक्स मानला हा पण एक सोंद भाज हा वाय मानला हा पण वाय असणार आहे म्हणजे इथं एक्धिक एक्स इथं वाय अधिक वाय आणि हा चाळीस त्रिकोणाच्या चा, तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ओके कोण दुबाजे गल्यामुळे हा वाय असेल तर हा पण वाय हा एक असेल तर हा एक स एक साधिक एक सोन एक सधिक वा अधिक वाय दोन वाय चाळीस पलीड गेले एकशे ऐंशीतून चाळीस वजा झाले एकशे ऐंशीतून चाळीस गेले एकशे चाळीस उरले दोन एक साधिक वा दोन वाय उरून एकशे चाळीस प्रत्येक पल्डला दोननं भागलं इथं दोननं भागलं एकच राहिला इथं दोननं भागलं वायच राहिला एकशे चाळीसला दोननं भागलं सत्तर आले एक साधिक वाय सत्तर आता त्रिकोण एल पी केमध्ये एक अधिक वाय सत्तर आहे राहिला पी म्हणजे या ठिकाणी तिघांची बेरीज म्हणजे हा सत्तर आहेच एक अधिक वाय हा सत्तर आहेच त्यामध्ये सत्तरमध्ये अधिक कोण यल पी के जो काढायशिनिकडे तो मिळवतात रे एकशे ऐंशी आणि त्यामुळे सत्तर पलीड गेले कोण यल पी के बरोबर एकशे ऐंशीतून सत्तर गेले एकशे दहा अंश ओके एल पी के हा एकशे दहा अंश आहे अचूक पर्याय दुसरा ओके समजलं एक्सानिवायची किंमत काढल्याशिवाय आपण त्रिकोण एल पी केमध्ये जाऊ शकत नाही एक्सानिवायची किंमत ऑलरेडी आपण सत्तर काढलेली आहे ती साजिकच या ठिकाणी तिघांची बेरीज एल पी केमध्ये एकशे ऐंशी अंश असेल तर दोघांची बेरीज या ठिकाणी सत्तर ही एकशेऐंशी वाजा करून एकशे दहा मिळाले हाच तो इष्ट कोण आपल्याला आवश्यक असणार आहे तो ओके त्यानंतर टी ई टी दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे संबुध चौकोनातील समभूत चौकातील कोण यन यन काढायचा आहे हा यन किती मापाचा आहे त्यांनी इथं वीज दिला आहे आता संबुध चौकोन हा समांतरभूत चौकोन असतो म्हणजे हा समांतरभूत चौकोन असेल तर त्याच्या लगतच्या कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे इथं आणि याशिवाय शंभु चौकणाचे कर्ण समूह कोणाला दुभागतात म्हणजे हा कोण दुभागला हा आणि हा सारखाच आहे हा आणि हा सारखाच आहे त्यामुळे हा पण वीस असणार आहे ओके मग हा पण येन असणार आहे म्हणजे हिथला वीस आणि वीस चाळीस हिथला येन आणि यन दोन यन बरोबर एकशे ऐंशी म्हणजे पूर्ण हा कोण आणि इथला कोण हे आंतर कोण आहेत ते पूरक असतात समभूत चौकोन समांतरभूत चौकोन असतो आणि संभूत चौकोनाचे कर्ण सम्मुख कोणाना दुभागतात म्हणूनच हा वीस आणि हा वीस घेतलेला आहे हा यन त्यांनी देल तर हा पण यनच आहे दुभागतात म्हटल्यानंतर त्यामुळे हा संपूर्ण विशेन वेचाळीस आणि हा संपूर्ण येनादिक यन दोन यन या दोघांची बरीच एकशे ऐंशी सम समांतरभूत चौकणाचे किंवा संभूत चौकणाचे लगतचे कोण हे पूरक असतात त्यामुळं चाळीस पलीड गेले दोन बरोबर एकशे ऐंशी वजा चाळीस त्यामुळं दोन येनबरोबर एकशे ऐंशीतून चाळीस गेले एकशे चाळीस उरले बरोबर या ठिकाणी एकशे चाळीसला हे भागिले दोन आहेत तर गुणिले दोन आहेत ते पद्धतीनं भागिले होणार आहेत एनबरोबर बे साती चौदा बे शून्य शून्य या ठिकाणी एनची किंमत सत्तर अंश आहे अशा पद्धतीनं अचूक पर्याय सत्तर निवडा स्पर्धा यशस्वी करा धन्यवाद मित्रांनो